मंडळी नमस्कार, रानातली पाखरं या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. तर मंडळी, आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत. तसे विषय आपले महत्त्वाचेच राहतात. तर मंडळी, मी याच रस्त्यानं आलो आहे आत्ता, आणि येताना मला आल्यानंतर वरती टेकड्यावरती आल्यानंतर ही शेती दिसली. हे बघता, हे जी पाठीमागं आहे ही शेती आहे, आणि याच्यामध्ये पीक लावलेलं जे आहे ते आहे पराठीचं. हे बघा, पराठीचं पीक आहे, आणि मधल्या रांगेमध्ये हे एरंड घेतलेलं आहे. बघा, एरंडाचं पीक घेतलं आहे. तर हे खूप चांगलं आहे, आणि अशा प्रकारची वेगवेगळी पिकं जी आहेत ना, आंतरपिकं ती घ्यायला पाहिजेत, म्हणजे मधली पिकं. याच्यामुळे काय होते की पिकं जी आहे ते व्यवस्थित राहते आपलं, आणि त्यानंतर विविध जे रोग येतात त्याचासुद्धा प्रसार होत नाही. या अशा पिकांमुळे आपण जेव्हा असे पिकं जर का घेऊ तर रोगांचा प्रसार होत नाही. काय होते की समजा या बाजूला रोग आलं तर या बाजूला यायला त्याला उशीर लागते. तर हे खूप चांगलं होते, सोयीस्कर होते की असले असे जर का पिकं घेतले तर खूप छान होते. असेच तुम्ही जर का झेंडूची फुलं वगैरे जर का लावली तीसुद्धा खूप चांगलं व्यवस्थित ठरू शकतात. तर असो, पण आज आपण बोलणार आहोत एका आजारावरती, खूप असं गंभीर आजार. आणि गंभीर म्हणजे ते नॉर्मली बऱ्याच आणि प्रत्येकालाच होते, तर त्याच्यावरती आपण बोलणार आहोत. तर तो म्हणजे कावीळ. सामान्यपणे कावीळ कुणाला पण होऊ शकते आणि कुणाला पण होते. तर काय होते की कावीळ काय होते की आपण जेव्हा विविध प्रकारचे जेव्हा पदार्थ खातो, आणि विशेषतः बाजारातले जे पदार्थ खातो त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण, मसाल्याचे प्रमाण भरपूर असते, त्यावेळेला आपल्याला थोडीफार तब्येत जी होते ते खराब होते. आणि थोडीफार तब्येत खराब झाली की मग आपल्याला फास्ट फूड जे आहे ते आणि लवकर बनणारे पदार्थ, लवकर मिळणारे पदार्थ अशी आपल्याला खायची खूप इच्छा होते, आणि त्यामुळे काय होते की कावीळसारखे आजार आपल्याला होतात. तर त्यावरती आपण जर का वेळीच उपचार किंवा वेळीच इलाज नाही केला तर आपल्याला त्यापासून बऱ्याच समस्यांना तोंड द्यावं लागतो. त्यासाठी आपण लवकरात लवकर उपचार करणे हे तेवढंच आवश्यक आहे. तर आपल्याला आपल्या खेडेपाडावरती, खेडेभागावरती बऱ्याच अशा औषधी दिल्या जातात, बरेच लोक देतात. तर ते सुद्धा आणि ॲलोपॅथीमध्ये कसं आहे की आतापर्यंत तरी याच्यावरती प्रॉपर जो उपचार आहे तो नाही आहे. प्रॉपरली उपचार आपलं ॲलोपॅथीमध्ये होत नाही. तर त्यासाठी गावठी उपचार जो आहे तो सुद्धा डॉक्टरसुद्धा याला सल्ला देतात की तुम्ही गावठीसुद्धा उपचार करू शकता आणि गावठीसुद्धा उपाय करा. तर तशाच प्रकारे मी जो आहे गावठी इलाज तुम्हाला सांगणार आहे, आणि नक्कीच खूप चांगला आहे, कारगर आहे. काय होते की बऱ्याचदा काय होते की गरोदरपणामध्ये सुद्धा कावीळीचे आजार होतात, त्यावेळेला त्यांना उपचार करण्यासाठी खूप त्रासदायक होते. मग ते उपचार कसे करायचे खूप एक क्रिटिकल होते. तर तुम्ही हे जे पाठीमागं जे एरंड बघताय, हे एरंडाच्या पानं हे खूप चांगलं त्या ठिकाणी काम करते. काय होते की तुमचं जे लिव्हर राहते, लिव्हर हे जे आहे आपल्या शरीराचं एक मशीन आहे, आणि मशीनच जर का खराब झालं, डायरेक्ट अटॅक जो आहे तो लिव्हर कमजोर होतो कावीळ हो झाल्यानं. त्याच्यामुळे काय होते की लिव्हर जर का कमजोर झालं आणि बंद झालं जर का, म्हणजे तो एक मशीन आहे आपली एक आणि मेन आहे, तर ती मशीनच जर का खराब झाली किंवा मशीन थांबली तर आपलं बाकीचं इंद्रिय हे व्यवस्थित काम करणार नाही. त्यासाठी त्याला ॲक्टिव्ह करणं आवश्यक आहे, आणि ते कावीळ आपण निव्वळ याच्यानं आपण दूर करू शकतो. काय करायचं, हे जे तुम्ही बघताय एरंडाचे दोन प्रकार येतात, एक मोठी एरंडी आणि एक छोटी एरंडी. तर हे छोटं एरंड आहे हे सुद्धा चालेल, पण शक्यतो जर का तुम्हाला मोठी एरंड भेटलं तर ते त्याचा तुम्ही वापर केला तर नक्कीच खूपच तुम्हाला चांगलं राहील. तर काय करायचं, ते एरंडाच्या पानाचं रस करायचा, थोडासा चम्मचभर रस काढायचा, आणि रोज सकाळी उपाशीपोटी, रोज सकाळी अनावश्यपोटी किंवा उपाशीपोटी म्हणा तुम्ही, अर्ध्या तासाच्या आधी तुम्ही जर का घेतले, रोज 2 चम्मच जर का घेतले तर नक्कीच तुम्हाला खूप चांगला फायदा होईल. किंवा तुम्ही 3 कप पाणी टाकून त्याला जर का 1 कप होईपर्यंत उकळले आणि तो काळा जर का तयार केले तोसुद्धा तुम्हाला खूप चांगलं फायद्याचं ठरू शकते. नक्कीच तुम्हाला खूप चांगला फायदा होईल. आता जर का काय होते की पुन्हा जर का बाळाला जर का तुमचं छोटं बाळ असेल तर आपल्या छोट्या बाळाला जे आहे 6 महिन्यापर्यंतच आपण बाळाला दूध पाजतो, कंटिन्यू दूध पाजतो, दुसरं काहीही पदार्थ देता येत नाही, तर देऊन पण नाही. तर त्यावेळेला जर का बाळाला जर का कावीळसारखं काही जर तुम्हाला वाटत असेल, कावीळ झालं किंवा नाही झालं, तर आपण त्या आईला देऊ शकतो. आईला दिल्यानंतर सुद्धा खूप तुम्हाला चांगला फायदा होईलच नक्कीच.
तर यापेक्षा दुसरा तुम्हाला पण मी एक उपाय सांगतो आहे, जे बरेच लोक देतात हा सुद्धा देतात, हा जो ह्या पण उपचार उपाय देतात पण फार कमी देतात, कारण की याला कसं की तुरंत बनवावं लागते. आणि पुन्हा एक आहे केळीमध्ये सुद्धा देतात, तो केळीचं जे आहे तो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच लवकरच सांगणार आहे, तर तो सुद्धा आपण त्या व्हिडिओमध्ये पण भेटणार आहोत. तो सुद्धा मी तुम्हाला सांगेन, छोटीशी प्रोसिजर सांगतो आहे तुम्हाला, ते मी करून दाखवेन. काय करायचं, केळ घ्यायचं, तिला मधातून शिलायचं, मधातून कापायचं, मधातून कापायचं उभं, कापल्यानंतर थोडा थोडा चुना लावायचा आणि चुना लावल्यानंतर ते मग नंतर 5-10 मिनटानं ते खायचं. असे जे आपले हकीम जे आहेत, आपले वैद्य जे आहेत, ते छोटे मोठे जे खेड्यातले ते बऱ्याच प्रमाणामध्ये ते देतात, तर तो सुद्धा तुम्ही करू शकता आणि त्याच्यामुळे कॅल्शियमचे प्रमाणसुद्धा वाढते, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पाहणार आहोत. तर हा जो उपाय आहे, हा जो कावीडवरती एरंडीच्या पानांचा जो रस आहे, हा रस तुम्हाला कशाप्रकारे द्यायचा, तर दिवसातून तुम्ही 2 वेळा घेतले तर 2 ते 3 दिवसामध्येच 3 ते 3 दिवसामध्येच तुम्हाला नक्कीच याचा फरक जाणवायला लागेल आणि जाणवेल तर नक्कीच तुम्हाला याचा रिझल्ट चांगलाच मिळेल. आणि तुम्हाला रिझल्ट मिळाला चांगला तर तुमचं भलं, तिथं माझं भलं. तर कसा वाटला तुम्हाला हा उपाय तर नक्कीच कमेंट करून सांगा, आणि वेगळं तुमच्याकडे काही दुसरं उपाय असेल तर ते सुद्धा सांगा. कारण काय होईल की आपण कारण काय होईल की आपण तुमची जे उपचार आहे, तुमचे जे इलाज आहे, ते आपण इतरांना सांगू, दुसऱ्यांना सांगू. आणि काही लोक काय करतात की कमेंट वाचतात, नाही का, तर त्याच्यामुळे कमेंट जर का वाचले त्यांनासुद्धा ते फायदा होईल. तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच तर लाईक करून घ्या, शेअर करा आपल्या मित्रांना, आपल्या नातेवाईकांना, आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आत्तापर्यंत नाही केलं असाल तर. आणि धन्यवाद मंडळी, काळजी घ्या स्वतःची, भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार.